आनगड़ पर अंजड़ माननीय प्रधानमंत्री अभी संकल्प ले रहे हैं शेषं भूतिरूपं पुराणं अमरवर सुपूज्यं रक्तवर्णं सुरेशं पशुपति सुतमीशं विघ्नराजं नमामि श्री महागणपतये नमः मनोरथान् प्रार्थयामि तंगरविल्पडं अल्जुतं मूडै अंगैल्लै वीरल् अंजेडुमे तुम्मल विरमल तोडंद पोडिरुम ब्रह्मैनरगौम अथ देवता प्रार्थना नमः शिवाभ्याम नव यौवनाभ्याम परस्वराश्लिष्ट वपुर्धराभ्याम नगेन्द्र कन्या वृषभेतनाभ्याम नमो नमः शंकर पार्वतीभ्याम गंगा तरंग रमणीय जटाकलापम गौरी निरंतर विभूषित वाम भागम नारायण प्रियमनंग मदापहारम वाराणसी पुरपतिम भज विश्वनाथम श्री काशी विश्वेश्वराय नमः आरोग्यम पद्मबंधुर वितरतु नितराम संपदम शीतरश्मिः भोलाभं भूमि पुत्र सकल गुणयुताम वाग् विभूतिं च सौम्यः सौभाग्यं देवमंत्रे रिपुभर शमनं भार्गव शौर्यमार्गिः दीर्घायुः सैंहिकेजो विपुल जरदशः केतुराचन्द्रतारम् अरिष्टानि प्रणश्यन्तु दुरितानि भयानि च शान्तिरस्तु शुभं मे स्तु ग्रहाः कुर्वन्तु मङ्गलम् आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवके परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवाने धर्मधर्ममा मातर् मे मधुकैटभग्निमहिषप्राणापहारोद्यमे हेलालम्बितधूम्रलोचनवधेहे चण्डमुण्डार्दिनी निःशेषे कृतरक्तबीजतनुजे नित्ये निशुम्भापहे शुम्भध्वं सिरिनाशयामि दुरितं दुर्गे नमस्तेऽम्बिके अभी गणपति होमम में पूर्णाहुति हो जाता है बसा बसा छे द्वारच्छिद्रा मन्दवाह सर्गाः वपाजिन गमदृतानि विश्वाः तेन मित्रा वरुणा सते छे मोत्थानन्दिवा अरतिम् प्रसृज्या वै स्वाधरमृता च जातमग्निम् कवितुम् सम्राजमतु भिञ्जनानाभासन्नावात्मृञ्जनयन् स देवाः या फलिनीर्याः फला पुष्पायाश्च पुष्पिणीः बृहस्पति प्रसोदास्पादामन्तन्वैश्वानराय ओषधिर्भ्यस्तकिलसमयी भवन का उद्घाटन उत्सव में भाग लेने के लिए सभी आदिनकर्ताओं गुरु महासन्निधानों और तंबिरान स्वामीगणों हैं सबको स्वागत करते हैं आदिनों को अनेत आदिनकर्तर्गणयुम् वन्दिनिर्त्त वेंदुं एन्पदै निनैवु पड़ुत्तुगिरोम् अथो इदं वै पूर्णाहुतिः
अस्यामेव प्रतिष्ठते असोद्धारा अंजुः दिवसो अर्मेधारा सति दिवा एषा होजते कृतस्य वा एन वेषा धारामस्मिन् लोके बिन्ववानोपतिष्ठत आद्येन जुहोजते दोम गणपति होमத்தில் அக்னி தேவன் நம்முடைய நாட்டிற்கு எல்லா வகையான நலன்களையும் வளங்களையும் வழங்குவதற்காக பூர்ணாகுதியில் பெருமிதத்தோடு சகல விதமான சௌபாகியங்களையும் சுபிக்ஷங்களையும் தேசத்திற்கு வழங்க வேண்டும் என்கிற பிரார்த்தனையோடு இந்த பூர்ணாகுதி நடைபெற்றுக் கொண்டிருக்கிறது. ಸೊ ಗಮನಿಸ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಹಿಂದೂ ಧರ್ಮದ ಪೂಜಾ ಪದ್ಧತಿಯ ಪ್ರಕಾರದಲ್ಲಿ ಇವತ್ತಿನ ಉದ್ಘಾಟನೆಯ ಹಿನ್ನೆಲೆ ಐತಿಹಾಸಿಕ ಕ್ಷಣಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷಿಯಾಗ್ತಾ ಇರೋದ್ರಿಂದ ಹೋಮದ ಮೂಲಕ ಪೂರ್ಣಾಹುತಿಯ ಮೂಲಕ ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿಗೆ ಚಾಲನೆ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. ಅಲ್ಲಿ ನೆರೆದಿದ್ದಂತಹ ಪುರೋಹಿತರು ಈಗಷ್ಟೇ ಹೋಮವನ್ನು ನೆರವೇರಿಸಿ ಪೂರ್ಣಾಹುತಿಯನ್ನು ನೆರವೇರಿಸಿ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರನ್ನು ಸನ್ಮಾನಿಸ್ತಾ ಇರುವಂತಹ ನೇರ ದೃಶ್ಯಗಳು ನೀವು ಗಮನಿಸ್ತಾ ಇರುವಂಥದ್ದು. ಇಲ್ಲಿಂದ ಮುಂದಕ್ಕೆ ಉಳಿದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಆರಂಭ ಆಗ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ. ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಮೊದಲ ಹಂತದಲ್ಲಿ ಈ ಪೂಜಾ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ನೆರವೇರಿಸಲಾಯಿತು. ವಿಜಯ್ ಚೌಕ್ಗೆ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು ಭೇಟಿ ಕೊಡ್ತಾರೆ. ನೂತನ ಸಂಸತ್ ಭವನದಲ್ಲಿ ಪೂಜೆಗಳು ಆರಂಭ ಆಯಿತು. ಇದೀಗ ಪೂರ್ಣಾಹುತಿ ನೆರವೇರಿದೆ. ನೆರೆದಿದ್ದಂಥ ಎಲ್ಲರಿಗೆ, ಹೋಮ ನಡೆಸಿಕೊಟ್ಟಂಥವರಿಗೆ, ಹೋಮಕುಂಡಕ್ಕೆ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು ನಮಿಸುತ್ತಿರುವಂತಹ ದೃಶ್ಯಗಳಿದೆ. ಪರಸ್ಪರ ಒಂದಷ್ಟು ಕುಶಲೋಪರಿ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರನ್ನ ಪುರೋಹಿತ ಶಾಹಿ ಕೂಡ ಮಾತನಾಡಿಸಿ ನಂತರದಲ್ಲಿ ಇದೀಗ ನಮ್ಮ ಅಲ್ಲಿಂದ ತೆರಳುತ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಂತರ ನೂತನ ಭವನವನ್ನ ವೀಕ್ಷಣೆ ಮಾಡಲಿದ್ದಾರೆ. ಸಂಸತ್ ಭವನದಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಸಭೆ ಕೂಡ ಇರುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೂ ಮುಂಚೆ ಈ ಎಲ್ಲಾ ಪೂಜಾ ವಿಧಿ ವಿಧಾನಗಳು ನೆರವೇರಬೇಕಾಗಿರುವಂಥದ್ದು. ಸಂಪೂರ್ಣ ಪೂಜೆಯನ್ನ ನೆರವೇರಿಸಿಕೊಡ್ತಾ ಇರುವಂತಹ ಪುರೋಹಿತರ ವರ್ಗಕ್ಕೆ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು ಅಡ್ಡ ಬಿದ್ದು ನಮಸ್ಕರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ದೇಶದ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು ಅಲ್ಲಿ ನೆರೆದಿರುವಂತಹ ಅಷ್ಟು ಪುರೋಹಿತರಿಗೆ ಸಾಷ್ಟಾಂಗ ನಮಸ್ಕಾರವನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿರುವ ನೇರ ದೃಶ್ಯಗಳು ನೀವು ಗಮನಿಸ್ತಾ ಇರುವಂಥದ್ದು. ಶೃಂಗೇರಿಯ ಪುರೋಹಿತರು, ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ತಮಿಳುನಾಡಿನಿಂದ ಪುರೋಹಿತರು, ಹೀಗೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಭಾಗದಿಂದ ಪುರೋಹಿತರು ಬಂದು ಇವತ್ತಿನ ಪೂಜೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ತಾ ಇರುವಂಥದ್ದು. ಆ ಎಲ್ಲ ಪುರೋಹಿತರ ವರ್ಗಕ್ಕೆ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು ಸಾಷ್ಟಾಂಗ ನಮಸ್ಕಾರವನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. ವಿಸ್ತಾರ ನ್ಯೂಸ್, ನಿಖರ ಜನಪರ.